रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल 29,550 कोटींचे उद्योग आणून रत्नागिरीत उद्योग क्रांती करणाऱ्या उद्योगमंत्र्यांचे आज पुष्पवृष्टी करत शहरातील बाजारपेठेत स्वागत करण्यात आले. मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात व ढोलताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या गाडीतून उद्योगमंत्री उदय सामंत यांची रामाळीतून व्यापाऱ्यांनी रॅली काढली. मोठ्या संख्येने या रॅलीत व्यापारी बांधव आणि बेरोजगार युवक सहभागी झाले होते. मुख्य बाजारपेठेत दुतर्फा असणाऱ्या प्रत्येक दुकानातून उद्योगमंत्र्यांवर पुष्पवृष्टी केली जात होती. शिवाय अनेक व्यापारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत होते. वाजत गाजत ही रॅली गोखले नाका येथे आल्यावर उद्योगमंत्र्यांचा व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ, चेंबर ऑफ कॉमर्स, सुवर्ण दुर्गकार संघटना, हॉटेल असोसिएशन, नाभिक समाज हितवर्धक मंडळ, अंजना कालबी चौधरी समाज, फळभाजी व्यापारी संघटना, कापड व्यापारी संघटना, मोबाईल व्यापारी संघटना, पथविक्रेती समिती, सायकलिस्ट क्लब यांच्या वतीने हे सत्कार करण्यात आले. माझ्या कर्मभूमीत उद्योगधंदे आणल्याने केलेला हा सत्कार माझ्या दृष्टीने खूप मोलाचा आहे, असे उद्गार यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले.